पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अजून किती हल्ले आपला देश सहन करणार असा सवाल मुंबईकरांनी केलाय. पाकिस्तानकडून आजपर्यंत जे हल्ले झालेले आहेत, आज खरंच काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. आजपर्यंत आपण ते हल्ले फक्त बोलले आणि त्याच्यावरती काहीतरी सांगितलं गेलं, परंतु बोलण्यात किंवा केवळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही. यावरती काहीतरी भारत सरकारने आणि आपण सगळ्यांनीच निर्णय घेणं फार गरजेचं आहे. भारतावरती जे पाकिस्तानचे हे वारंवार हल्ले होत आहेत, यावरती काहीतरी प्रत्यक्ष भूमिका घ्यायला पाहिजे, कारण की या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे एकीकडे भारत हा आपला महासत्ता होण्याच्या दिशेने प्रगती करतोय, तर दुसरीकडे या हल्ल्यांमुळे अप्रगत दिशेने वाटचाल करतोय. म्हणून मला असं वाटतं की फक्त चर्चा करून उपयोग नाही, तर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, तरच आपण प्रगती करू शकतो. आता फक्त पार्लमेंटमध्ये बोलून काही होणार नाही, चर्चा करून काही होणार नाही, ॲक्च्युली काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला कारगिलसारखं परत काही नको आहे. जर आपली भारत गव्हर्मेंट जर आपल्याला जवान्सलाच आपण नाही सेव्ह करू शकत, तर ती आपल्या सिटिझन्सला काही सेव्ह करणार? आपली सिक्युरिटी काय आहे जर ते आपल्या जवान्सलाच सेव्ह करू शकत नाही? झी 24 तास एक पाऊल पुढे.